अतिवृष्टीमुळे गोंदिया जिल्ह्यामधील हजारो हेक्टर शेतजमिनीचं मोठं नुकसान झालंय. नदी नाल्याला आलेल्या पुरामुळे धान पीक सुद्धा जमीनदोस्त झालंय. जिल्ह्यामधली परिस्थिती ही पूर्वपदावरती यायला आता हळूहळू सुरुवात होतीय. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई देण्याची मागणी आता जोर धरतीय. तर सध्याची ही गोंदियामधली परिस्थिती आपण बघतोय. विदर्भामध्ये पूरपरिस्थिती सध्या बघायला मिळतीय. दोन दिवसांपूर्वी बरसलेल्या मुसळधार पावसाचा फटका गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील बसलेला आहे. गोंदिया जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये अतिवृष्टीची नोंद करण्यात आलेली आहे. सध्या गोंदिया जिल्ह्यामध्ये धानपिकाची लागवड शेतकऱ्यांनी केली आहे. अवघ्या काही दिवसांमध्येच शेतकऱ्यांना धानपिकाची कापणी करता येणार होती, मात्र आत्ता या बरसलेल्या मुसळधार पावसामुळे या धान पिकाचे प्रचंड नुकसान झालेले आहे. मी सध्या एका शेतशिवारामध्ये उभा आहे. आपण बघू शकता कशा पद्धतीने या शेतशिवारातून पुराचे पाणी वाहून गेले, त्याच्यामुळे धान पिकाचे प्रचंड नुकसान झाल्याचे चित्र आपल्याला बघायला मिळत आहे. गोंदिया जिल्ह्यातील जवळपास सर्वच तालुक्यांमध्ये अशाच प्रकारे अतिवृष्टी झाली आणि पुराचा फटका शेतजमिनीला बसला आहे. हजारो हेक्टर जमीन ही पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावलेला आहे. त्यामुळे आता शासनाच्या वतीने तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून किंबहुना राजकीय पुढाऱ्यांकडून केली जात आहे. देवेंद्र रहांगणाले, एबीपी माझा, गोंदिया. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.